आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच चंद्रपुरात औष्णिक विद्युत केंद्र असून 5000 पेक्षा जास्त मेगावॅट विद्युत येथे तयार होते. असे असले तरी विद्युत करात चंद्रपूरकरांना सवलत नाही, त्यामुळे चंद्रपूरकरांना 200 युनिट वीज मोफत द्या या मागणीकरिता यंग चांदा ब्रिगेडने स्वाक्षरी लोकमोहीम सुरू केली आहे. तर 1 ऑगस्टला गांधी चौकातून जनजागृती रॅलीने या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. त्यासाठी या जनजागृती मोहिमेत चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग होण्याचे आवाहन किशोर जोरगेवार यांनी केले आहे. वीज निर्मित केंद्रासाठी आवश्यक असलेली जमीन, कोळसा आणि पाणी या तीनही गोष्टी चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात असल्याने येथे मोठे वीज प्रकल्प आहे. तर महाऔष्णिक विद्युत केंद्र त्यातील एक मोठा विद्युत केंद्र आहे. या केंद्रात जवळपास 5000 मेगावॅटपेक्षा अधिक वीज तयार केली जाते. यासाठी दररोज लाखो टन कोळसा जाळला जातो, त्यामुळे चंद्रपुरात प्रदूषणाचेही प्रमाण वाढले आहे. या प्रदूषणामुळे विविध आजारांना चंद्रपूरकरांना सामोरे जावं लागत आहे. चंद्रपुरातील नागरिकांचे आयुष्य याच प्रदूषणामुळे 5 ते 10 वर्ष कमी झालंय, असं डॉक्टरांचा देखील अहवाल आहे. या विद्युत केंद्रातील संचातून निघणाऱ्या धुरामुळे चंद्रपूर जिल्हा राज्यात पहिला क्रमांकाचा प्रदूषित जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे जाळल्या जाणाऱ्या कोळशामुळे यंदाच्या उन्हाळ्यात चंद्रपूर जगातील सर्वात उष्ण जिल्हा म्हणून जगप्रसिद्ध झाला, त्यामुळे नागरिकही हैराण झालेत. चंद्रपूर जिल्हा हा सर्वाधिक वीज उत्पादक जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या एकूण गरजेच्या 30% जवळपास वीज आपण निर्माण करतो. 5000 मेगावॅटपेक्षा जास्तची वीजेचं निर्माण आपण करतो. 2.50 रुपये हे प्रॉडक्शन कॉस्ट आहे आणि 2.50 रुपयामध्ये जी आपला जिल्हा उत्पादन करते तीच वीज आपण 4 ते 18 रुपये प्रति युनिट प्रमाणे घेतो. हे वीज उत्पादन करण्यासाठी आपण लाखो एकर जमीन दिलेली आहे, पाणी दिलेलं आहे, कोळसा दिलेला आहे आणि याच्या बदल्यामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे तर प्रदूषण मिळालेलं आहे, आजार विविध मिळालेले आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातला सर्वाधिक प्रदूषित जिल्हा म्हणून हा चंद्रपूर ओळखला जातो. 30% अधिक वर्ण आच्छादन असलेला जिल्हा असताना सुद्धा आपल्याला प्रदूषणाला मोठा सामना करावा लागतो. येथे कॉम्पेन्सेशन म्हणून या जिल्ह्याला 200 युनिट वीज ही मोफत द्यावी ही मागणी. त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना 1 लाख स्वाक्षऱ्यांचं पत्र आपण पाठवणार आहोत. ही मोहीम 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 1 ऑगस्टला गांधी चौकातून जनजागृती रॅली काढून त्याचा शुभारंभ होणार आहे. मग शहरातील विविध ठिकठिकाणी सगळ्या ग्रामपंचायतांना, महानगरपालिकांना आपण विनंती केली आहे की त्यांनी या ठिकाणी ठराव करावा की 200 युनिट वीज ही चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला मोफत. एखाद्या गोष्टीची मागणी केल्यानंतर लोकशाही मार्गामध्ये अनेक प्रकारचे टप्पे असतात. मी एकट्याने निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांना 2 वर्षापूर्वी, त्याचं दखल घेतल्या गेली नाही. आता आपण 1 लाख लोक त्या सह्यांचं निवेदन देणार आहोत. माझा असा विश्वास आहे की 1 लाख लोक नव्हे तर या जिल्ह्याची जी 25 लाख लोकांची लोकसंख्या आहे या 25 लाख लोकसंख्येचा आदर करत सरकार याच्यावर काहीतरी सकारात्मक निर्णय करेल. जर त्याच्यावर निर्णय झाला नाही तर निश्चितपणे याच्या टप्प्याटप्प्याने जे जे आंदोलनाचे प्रकार असतील त्यानुसार करू, परंतु ही ज्या लोकभावना आहे ती सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या 1 लाख सह्यांच्या पत्रांनी होईल असं मला वाटतं. तर 1 ऑगस्टला गांधी चौकातून या जनजागृती रॅलीचा शुभारंभ होणार आहे. तर या रॅलीत विविध सामाजिक संघटना देखील सहभागी होणार आहेत. ही जनजागृती रॅली जटपुरा गेटला वळसा घालून गांधी चौकात पोहोचणार आहे, त्यामुळेच या शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले. आकाश नामेवार, स्वानंद मीडिया, चंद्रपूर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.